नवी मुंबई नेटवर्क स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांच्या प्रतिमेला प्रथम वंदन करून माथारी कामगारांचा भव्य मेळावा आणि अण्णासाहेबांची एकोणनव्वदवी जयंतीनिमित्त इथं उपस्थित असलेले आपल्या राज्याचे धडाडीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आमचे सर्वांचे नेते मार्गदर्शक आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्या विभागाचे त्यांना आपण वाघ म्हणतो आणि आतापर्यंत हे सगळा टिकून ठेवलेला एरिया आपले सर्वांचे नेते गणेश नाईक साहेब आमच्या जवळच्या म्हणजे आमच्या दोघांमध्ये एक भिंतच आहे यांचा बंगला इकडं तोंड करून माझा बंगला इकडं तोंड करून आमच्या मंदाताई आमदार आमदार प्रवीण दरेकर साहेब आमदार शशिकांत शिंदे माननीय आमदार महेशजी शिंदे आमदार निरंजन साहेब माजी आमदार कृपाशंकरजी माजी खासदार संदीप नाईक संजीव नाईक माताडीचे नेते माजी आमदार नरेंद्र पाटील गुलाबराव जगताप ह्या विसप व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि ह्या कार्यक्रमाला जमलेले माझे सर्व माथाडी कामगार बंधू आणि बहिणींनो प्रथमतः मी सांगेन की थोर साहित्यिक अन्नभावासाठी मी एक वाक्य वापरलं होतं ते वाक्य असं होतं की पृथ्वी शेष नागाच्या डोक्यावर नाही आहे ही पृथ्वी कामगारांच्या खांद्यावर हो आहे त्यामुळं ही कामगाराचा खांदा एवढा मजबूत आहे की तो पृथ्वीला पोलू शकतो आणि ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना निश्चितच मला आनंद होतो आहे की आज मी भाग्यवानी ठरलो की आज ह्या कार्यक्रमाला मला बोलवण्यात बोलवण्यात आलं आणि मला उपसायची संधी मिळाली संधी ह्यासाठी मिळाली की मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते असतील त्यांनी मला कामगार मंत्री केलं आणि म्हणून हा ज्या मिळाला मला येता आलं मग अशी बोलता बोलता कैलासवासी आमदार अण्णासाहेबांचा एक आढावा घेत असताना निश्चित ते दारुखान्यामध्ये काम करायचे दारुखान्यात काम करत असताना त्यांना कामगारांच्या वेदना समजत होत्या त्यानंतर ते बॉम्बई पोट्रसमध्ये काम करायला लागले तिथं ते क्रेनचे ऑपरेटर झाले आणि त्यावेळी त्यांनी एक मोठा संघर्ष उभा केला आणि संघर्ष उभा केल्यानंतर निश्चितच त्यावेळेला कामगारांचा काय पगार वाढला गेला आणि माथाडी कामगारांचे फाउंडेशन म्हणून त्यांची ओळख झाली हा देशातला पहिला कायदा तयार केला आपल्या महाराष्ट्रामध्ये कामगाराला न्यायचा न्याय द्यायचा विषय हा आता आपल्याकडे चालू आहे डॉकयाड म्हणलं की थोडंसं मला पण त्यात थोडंसं आत्महत्या वाढते साहेब मी माझगाव डॉकचा कर्मचारी आहे पंधरा वर्ष एकोणीसशे एक्क्याऐंशी ते त्र्याण्णवपर्यंत मी माझगाव डॉकचा विल्डर म्हणून काम केलं एक कामगार म्हणून काम केलं तेथून मला आमदार होता आलं आणि आमदार आज आपण दोघांनी आणि पक्षश्रेष्ठींनी मला आज कामगार मंत्रीच बनवलं त्यामुळं कामगाराच्या काय व्यथा आहेत याची मला चांगली जाण आहे पगार व्हायचा म्हणलं की आम्ही लिहायचं वीस रुपये डाळ दहा रुपये तेल असं करत 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 खाली संसार महिन्याचा संसार मांडायचा मुलांच्या शाळेच्या फियाच्या पण कधीही कुठंही असं त्यातमध्ये आलं नव्हतं की माझ्या मुलाबाला घेऊन कुठं पर्यटनला मला फिरायला जायचं अशा परिस्थितीमध्ये कामगार काम करतो आणि ह्या योगानं निश्चितच आज कामगार मंत्री ह्या नात्यानं मी आपल्याला आश्वासन देऊ शकतो की साहेबांनी साहेबांनी आम्हाला आदेश केले के ताब की ताबडतोब माथाडी कामगाराची मिटिंग घेऊन त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करा आम्ही वीस तारखेलाच मिटिंग टाकली शशिकांत शिंदे होते आणि पाटील साहेब पण होते आणि त्यांचे सर्व सहकार्य होते आणि मिटिंग करत असताना निश्चितच आम्ही जेवढं पॉझिटिव्ह करता येईल आपल्या माथाडी कामगारसाठी काय देता येईल ह्या दृष्टिकोनातून आमचे विचार म्हणणे झाले दुसरी मिटिंग आपण तातडीनं टाकतो आणि त्याचं मागल्या मिटिंगचा आढावा घेऊ की पुढं काय आहे काय नाही घडलं काय राहिलं तर ता ता त्यातनंतर तातडीनं आपण दुसरी मिटिंग टाकू आणि निश्चितच ते सगळे प्रश्न असतील जे नियमात नसतील ते मार्गे लावायचा निश्चितच एक कामगार मंत्री म्हणून मी निश्चितच प्रयत्न करेन आज हे करत असताना निश्चित मला आनंद होतो आहे की आज साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि निश्चितच हे कामगार मंत्रीपद दिलं मला वाटतं कालच तिने सगळे पालकमंत्री जाहीर केले एक सांगलीचं पालकमंत्री पण दिलं मोठी जिम्मेदारी टाकलेली आहे पण त्याच्याबरोबर हे कामगार करत असताना निश्चित आपणाला मग अशी मला वाटतं शशिकांत शिंदेच्या तोंड आलं की लिवीचा प्रश्न मोठा असतो जर लिवी जर वसूल दिल्या ह्या व्यापाऱ्यांनी ह्या उद्योगाने जर लिवी दिल्या तर निश्चितच आपणाला चांगले दिवस येण्यात वेळ लागणार नाही आहेत ह्या लिवीची डापाडापी जर असेल तर त्यामध्ये आपलं नुकसान होतं आहे त्या दृष्टिकोनातून निश्चितच महाराष्ट्र शासन तुमच्या बरोबर आहे लिवी जिथं मिळत मिळाय पाहिजेत त्या मिळाल्याच पाहिजेत त्यासाठी मी निश्चितच देवेंद्रसाहेब मुख्यमंत्री असेल आम्ही असू निश्चित आम्ही तो प्रयत्न करू आणि निश्चितच आपला सुख समाधान आणि सगळं आरोग्यमय जीवन आपलं कसं होईल ह्याबद्दल मला त्याबद्दल पाऊल उतरता येतील मध्यंतरी करोना झाला करोनामध्ये खूप मोठं सुंदर असं काम आपण केलं आज मग अशी की सगळी मुंबई बंद असली तरी माथाडी कामगारांनी ती मुंबई चालवली भाजीपाला सप्लाय केला जीव धोक्यात टाकून केला गेला आणि त्यावेळी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक हा राबतोय जनतेसाठी तर ह्याच्या घरचा काय विषय म्हणून प्रत्येकाला पाच पाच हजार रुपये आपण त्यावेळी देऊ केले आणि निश्चितच त्यावेळी आपण तरलो गेलो महाराष्ट्राला तारणारा हा माताडी कामगार त्याचा त्या म्हातारी कामगाराला माझा शालूड करतो आणि निश्चितच मी आश्वासित करतो की इथून पुढं असताना तर शासन आणि कामगार मंत्री म्हणून मी आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील एवढंच बोलून मी थांबतो जय जय महाराष्ट्र <laughs>